वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने प्रवचने व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। याल तरी यारे लागे अवघे माझा मागे मागे आजी देतो बोट भरी प्रेमनार सुवरी। मग आम्हाला या संप्रदायामध्ये येऊन एकच प्राप्त करायचे ते धैर्य शांतता आणि योग्य अशा प्रकारचा विचार। माणूस म्हणून चांगला दिसतो योग्य विचारांनी जगत नाही तर त्या माणसाला माणूस कोणी म्हणणार नाही। म्हणून वाईट माणसाला तुम्ही वाईट म्हणून त्याच्या वृत्तीला एकदम मागे नेऊ नका तर त्याला एक सांगा बाबा तू करतो ते फार चांगलं आहे। चांगला याचा अर्थ मग त्याने असं करत राहू का? मला लक्षात येण्याकरता एक छोटासा प्रसंग सांगतो। आपल्याला काल्याच्या प्रसंगाकडे जायचं आहे। काल्याचं कीर्तन म्हणजे हनुमंतरायाची काय हनुमंतरायाचं पुच्छ वाढवलं तेवढं वाढतीन कमी केलं तेवढं कमी होईल। एक स्वामी रामकृष्ण परमहंसाचा प्रसंग सांगतो आणि प्रसंगाकडे वळतो। आपल्या या भारत भूमीमध्ये भारत देशामध्ये असे काही महान पुरुष जन्माला आले की ज्यांचा आदर्श आपण चंद्र सूर्य आहे तोपर्यंत घेतला पाहिजे आणि विसरू शकत नाही। स्वामी विवेकानंदाचे जे गुरु आजही आमच्या तरुण बांधवाचा जर विचार केला ना कधी कधी पाहतो आम्ही दुःखही वाटतो। एखाद्या पानपट्टीवर सिगारेट तोंडाचा हाताला देतो तो त्याला देतो सिनेमाच्या गप्पा करतात नाहीतरी आणखीन काही टवाळ्या करतात। जर आमच्या तरुण बांधवाने आपला तरुणपणा आपल्या अंगातली शक्ती सिगारेट वळण्याचा आणि व्यसनात जर गमावली तर तो त्याच्या जीवनामध्ये पैसा केव्हा मिळवणार, समाज कार्य केव्हा करणार, देशाचं हित केव्हा साधणार? मग अशा या बांधवाचा कंटाळा न करताना त्यांना आपल्याला जेवढं सांगता येईल तेवढं सांगितलं पाहिजे। परंतु आजची परिस्थिती अशी आहे की सांगण्यापेक्षा आपल्याला काय करायचं तेवढं ठरवायचं सांगणं शहाणपणाचं झालेलं। गोरक्षनाथ महाराजाकडे एक साधू महात्मा गेला आणि सांगितलं की महाराज जगात राहू कसं फार पंचायत झाली आम्हाला। मग गोरक्षनाथ महाराजांनी त्या संन्यासाला सांगितलं तुला एक मंत्र सांगतो तसं वाघ म्हणजे झालं। गोरख कहे सुनरे औधू जगमे ऐसा रहना आखे देखना काने सुनना फिर भी मुझे कछु नहीं बोलना। पाहत राहावं ऐकत राहावं बोलायसारखं असलं ऐकता ऐकणारे माणसं असतील तर बोला नाहीतर शब्दाचा अपमान करून घेऊ नका। तर स्वामी विवेकानंदाचं चरित्र आपल्या समोर असलं पाहिजे। परंतु आजही आम्ही स्वामी विवेकानंदाचे विचार घेण्यापेक्षा डोक्यावरचा केसाचा भार वाढवतो आणि देवानंदाची पदवी मिळवतो। पण डोक्यावरचा भार वाढवल्यापेक्षा डोक्यातले विचार वाढवायचे आणि जगाला जिंकणारा विवेकानंद हे आपल्याला ही पदवी प्राप्त करून घ्यायची। परंतु कमतरता आपल्याला ही इथंच आहे। पण आम्हाला हे विचार जिथं जिथं मिळतात तिथं तिथं अशा कार्यक्रमामध्ये सहभागी झाले पाहिजे। संगत करना बडे की तो बढत बढत बड जाय चांगल्याची संगत केली पाहिजे। तर या स्वामी विवेकानंदाचे जे गुरु होते स्वामी रामकृष्ण परमहंस त्यांच्याकडे एक व्यक्ती आली अतिशय व्यसनी होता मद्य प्राशन करणारा आणि सांगितलं की महाराज लोक मला वाईट म्हणतात वाईट म्हणतात तू करतोय बरोबर नाही तेव्हा मी खरोखरच वाईट करतो का? स्वामीने सांगितले फार चांगला आहे बाबा काही तसं मनामध्ये खेद करू नको। गेला निघून त्याला वाटलं बस एक मत भेटलं ना आपल्याला तेवढं त्याचं मन एवढं मोकळं झालं की ज्याने विचार केला होता वीर पावी रेल्वेचा पत्ता पाहावा एंड्रेलची बाटली पावी नाही तर आणखीन काहीतरी करावं। पण स्वामीजींच्या शब्दामुळे त्याला असं वाटलं की जगात आपल्याला कुठं आधार मिळत नव्हता तो मिळाला। बुडालेल्या माणसाला जसं कुठंतरी एखादा दोर सापडावा अशी अवस्था त्याची झाली। तेवढ्यामध्ये त्यांचा एक साधक आला त्याने ऐकलं होते म्हणले महाराज मी सुद्धा मद्यप्राशन करू का? म्हणले मुळीच नाही। म्हणले असं कसं एकाला तुम्ही करा म्हणता केलेलं चांगलं आहे मला नाही म्हणता? अरे बाबा तू परमार्थ मार्गाने चाललेला आहे
ईश्वराकडे चाललेला आहे. तुला हे करणं योग्य नाही, तुला योग्य आणि अयोग्यचा विचार प्राप्त झालेला आहे. आणि हा माणूस ते जाणतच नाही, सांगतात तरी त्याचं ऐकत नाही. तो आज कसा तरी इथपर्यंत आला ना, मग त्याला वाईट म्हणून कशाला त्याला संपवायचं? त्याला आज आपण चांगलं जरी म्हटलं तरी चार आठ दिवसांनी महिन्याने त्याच्या लक्षात येईल की आपल्याला चांगलं जरी म्हटलं तर चांगलं म्हणजे वाईट, विरुद्धार्थी शब्द आहे. तो आपोआप सुधारणार आहे. म्हणून वाईटाचा कंटाळा करू नका. वाईट आपल्याला जेवढं दुरुस्त करता येईल तेवढं दुरुस्त करायचं आहे. हे महत्वाचं काम केलं संतांनी. म्हणून आज आपण संतांचा मागोवा घेत चाललेलो आहोत. संतांनी समाजाला विचार दिले आणि गुण्या गोविंदांनी नांदण्याचं ज्ञान दिलेलं आहे. ह्या सर्व प्रसंगातून आपण ह्या मार्गाने चाललेलो आहोत. आजचा काल्याचा प्रसंग आहे भगवंताचं चरित्राचा उच्चार करायचा. ही संतांनी घालून दिलेली मर्यादा आहे. आमची वृत्ती तेवढी नाही, आमचा गॉगल वेगळा आहे, म्हणून देवाच्या चरित्रात सुद्धा मला वेगळं पाहायला मिळते. हे संतांनी जाणलं आणि तिथं शब्द टाकला, उच्चार करा, त्याचा आचार करू नका. भगवान ज्यावेळेस गोकुळामध्ये अवतीर्ण झालेत, कशाला सर्वांना माहितीच आहे, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. कशा करता तर परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. युगायुगामध्ये भगवान अवतीर्ण होतात, ते गोकुळामध्ये अवतीर्ण झालेत भगवान गोपाळ कृष्ण म्हणून. त्या गोकुळवासी गोप गोपिकांना एवढा आनंद झाला, तुकाराम महाराजांनी वर्णन केलं. गोकुळेच्या सुखा लोकर गोकुळेच्या सुखा अंत पार राहिले कांत पार राहिले गे गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. जसं आज नाही का आपल्या इथे कारखान्यावर सुखाला अंतच नाही, मोजमापच राहिलं नाही. सर्वांचा आनंदी आनंद आहे. त्या आनंदाचे प्रसंग जीवनामध्ये फार थोडे येत असतात. काही असे टप्पे असतात, ठराविक ठिकाणीच आनंदाचे प्रसंग जीवनात येत असतात. काहींचं दुर्दैव असं असतं की आनंदाचे प्रसंग जीवनात येतच नाही, आले तरी लगेच ते दुःखाला जन्म देत असतात. गोकुळामध्ये भगवान अवतीर्ण झाले, सर्व गोप गोपिका आनंद व्यक्त करून आल्यात. गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे, कोणी हरिभजन करतंय, कथा कीर्तन चाललेलं आहे, केशर कस्तुरीचे सडे टाकून राहिलेत. पूर्वीचा काल केशर कस्तुरी, आज आमच्या या सर्व मंडळीला केशर कस्तुरी फक्त नावाची आमची एखादी बहिणीच माहिती आहे. ओ शेतकऱ्याची केशर म्हणजे कांदा आणि कस्तुरी म्हणजे लसूण. त्याचे सुद्धा भाव किती वाढले तुम्हाला माहिती नाही का? आता कमी झालेच म्हणा, त्याला काय नाईला कसं कधी काय होऊन सांगता येत नाही. केशर कस्तुरीचे सडे, दया दुधाचे सडे. आजही दया दुधाचे पूर निघतात, परंतु दया दुधाचे सडे टाकले जात नाही. सडा शब्द आला म्हणून गायीच्या शेणाचा सडा का टाकला जातो, याला सुद्धा काही विज्ञान आहे. आज माणसाला देव जर सांगायचा झाला तर विज्ञानाच्या माध्यमातून जर सांगितला तर माणसाला ते पटते. नाहीतर हिरवी तसं काहीतरी भोळी बाबडी भावना आहे, काहीतरी करतात.
आपल्या घरापुढत अंगणावर गायीच्या शेणाचा सडा टाकण्याची पद्धत का, त्याच्यावर रांगोळीच का काढायची? स्वतंत्र विषय आहे याचा विचार करणारी माणसं विचारपूर्वक सांगू शकतात, परंतु या गायीच्या शेणामध्ये अशी काही एक शक्ती आहे की बाहेरचे आलेले वाईट अणु ते बाजूला सारत असतात आणि त्याच्यावर बाबाने सांगितलं असं की त्यांच्या मागे मागे सगळं टाळकळीने चाललं पाहिजे. बाबाचा दावा आहे की सगळ्यांना घेऊन चालतो. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. देवाने सांगितलं की गोपाळावर जमणार नाही, असं पुढून जमणार नाही. तुम्हाला जर पोटभर खायचं असेल तर माझ्या मागे या. फार सुंदर प्रमाण आहे. ज्यावेळेस माणसाला आपल्या जीवनाचा काही विकास साधायचा असते त्यावेळेस आपली वृत्ती तरी नीट असली पाहिजे, नाहीतर श्रेष्ठांचा मागोवा तरी घेतला पाहिजे. आम्हाला दुसऱ्याच्या मागे जायचं नाही, स्वतःही काही जमत नाही. एक मनुष्य रस्त्याने निघाला, रस्ता माहिती नाही. बरं, रस्ता माहिती नाही मग कोणाला विचार? म्हणलं कोणाला विचारायचं नाही. मग कोणाला विचारायचं नाही, स्वतः रस्ता माहित नाही, चालण्याची क्रिया आहे तर जिथं जायचं तिथं जाणार नाही, कुठं तरी जाते. पेंड्याला भगवान म्हणतो की हे पेंड्या असं जमणार नाही, माझ्या मागे या. म्हणून जीवनामध्ये माणसाने स्वयंवृत्तीने भटकण्यापेक्षा, माऊली नाही म्हणत का, मनोमार्गे गेला तो तेथे मुकला. मनाच्या मार्गाने जाऊ नका. मन हे नाही तिकडे बोलवलं माणसाला, ते शिकार करणारे माणसं असतात, त्यांच्याजवळ लहान लहान कुत्री असतात, त्यांच्याकडे साकड्या असतात. कुठल्या यातीतलं काही मला सांगता येणार नाही, परंतु ते कुत्रे एवढे ओढतात की त्या एक चार चार हातात जर असले ना तर ते कुणीकडे ओढत नेतात, एवढी ताकद ओढतात. तसं मन हे कुत्र आहे, भटकणारं कुत्र आहे, हे चांगल्या चांगल्या वृत्तीला सुद्धा हे बाजूला खेचत असते. म्हणून मनोमार्गे गेला तो त्या ठिकाणी संपून जातो. मग काय केलं पाहिजे? वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालेलो. वेद शास्त्राचा मागोवा घे, संतांचा मागोवा घेत आपण चाललं पाहिजे. दुसरी एक बाजू असं आहे की जीवनात देवाच्या आणि संतांच्या आपण नेहमी मागे चालाव. याचं कारण मागे चालण्यात आणि पुढे चालण्यात काय फरक आहे? नेहमीच्या सगळ्यांचा परिचयाचा एक दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. आता लग्न सोहळ्याचा प्रसंग माहिती आहे की नाही? या वाघामध्ये आता लग्न झाले असतील, आता काही चालले असतील, या नाम सोपतात लवकर सोयरीकी जमतात. याच्याकरता तरी आलं पाहिजे माणसाने. पण आमच्या कानावर असं आलं की या ठिकाणी जमलेली मंडळी याने असं ठरवलं म्हणतात की आता आमच्या मुलाचे जे लग्न येतील त्याचा हुंडा घ्यायचा नाही, आणि जरी घ्यायचा ठरला तर जास्त भीक मागायची नाही, कामापुरता तेवढा. हे असं ठरवलं या चांगल्या कार्यक्रमामध्ये. आमच्या काही भगिनी एका गावामध्ये गेलो आम्ही खानदेशामध्ये, अक्षरशः चार भगिनींनी विहिरीत उडी टाकली. म्हणजे अन्य विचाराने नाही, आई वडिलांना त्रास आहे म्हणून. लोकांचे सालं महिने करायचे, डोक्याचे केस गेले सगळे शेण काढू काढू, तरी सुद्धा सहजासहजी विवाह होत नाही. म्हणून आपल्या जीवनात काय अर्थ आहे असा खेद व्यक्त करून आपलं जीवन संपवलं. मग ह्या काही चालीरीतीने जर आपलं जीवन संपत असेल तर याला कुठेतरी बांध घातला पाहिजे की नाही? होईल, आज उद्या कधीतरी होईल, एकदम होऊ शकत नाही.
पण क्रमाक्रमाने होईल, एकाच्या विचाराने होत नाही, सगळ्यांच्या विचाराने होईल। तेव्हा लग्न प्रसंगामध्ये शुभ मंगल सावधान झालं आणि मग आमची ब्रह्मरुंद मंडळी असतात, सप्तपदी करायला लावतात। काही ज्या पद्धतीने ते केल्याच पाहिजे, त्याच्यामुळे एकेकाविषयी प्रेम दृढ राहत असते। निष्कारण ह्या पद्धती लागलेल्या नाहीत, निष्कारण समाजामध्ये काही उगच अंधश्रद्धा म्हणून आलेल्या नाहीत, तर ते सप्तपदी चालत असताना हा पुढं वर पुढं आणि वधू मागे, याचा अर्थ असा आपण मानून घेतला पाहिजे की आजपर्यंत आमचं जीवन स्वतंत्र होतं ती भगिनी म्हणते, आता आजपासून काय जीवनामध्ये प्रसंग येतील बरे वाईट ते तुम्ही सोसायचे आहे, आमचं काम आहे फक्त पाठीशी राहणं। त्याच्याकरता पुढे चालणाऱ्या माणसाने सर्व प्रसंग मिटवायचे आहेत, पण आमचे काही बांधव असे आहेत चांगला जोपर्यंत प्रपंच आहे तोपर्यंत गोडी गुलाबी नि राहतात। संकट काही जीवनात आले, जोरी थोडी दरिद्रता प्राप्त झाली की मग ते दोन चार मुलं ती भगिनी सोडून द्यायचं आणि कुठेतरी पुन्हा मुंबईला जायचं, हॉटेलमध्ये कपबशात व्हायचे। आणि मुलाबाळाचा काय विचार चालला, ती आमची भगिनी आहे खास झाशीची राणी, कंबर बांधून कामाला जाते, 10-15 रुपये रोज मिळवते, 4 मुलाचं पोट भरते, त्यांचं शाळेचं पाठ्यपुस्तकं घेते, स्वतःच आलेले काही दुखणे तेही निवारण करते आणि पुन्हा याची वाट पाहते प्रेमाने कधी येईल म्हणून। आणि हा रोज मिसळ खातो, भजे खातो, कधी आठवण करत नाही। मग याला पुढे चालण्याचा काय अधिकार आहे? याला पुढेही नाही मागे नाही, जरा साईडनं चालवायला लावायला पाहिजे। म्हणून पुढे चालण्यामध्ये आपल्याला हे ओळखून घ्यायचं आहे की आलेले प्रसंग सगळे भोगायचे आहेत, सोसायचे आहेत, सोडून जमणार नाही। आणि मागे चालणारी आमची भगिनी तिला हे दाखवायचं आहे की आमच्या पतिराजाच्या जीवनामध्ये जे जे प्रसंग येतील त्याला आम्ही सहभागी आहोत आणि पाठीशी आहोत। नाहीतर प्रपंचामध्ये चांगल्या प्रकारचे वस्त्रभूषणे मिळतात म्हणून चांगल्या प्रकारचं प्रेम द्यायचं, दरिद्रता प्राप्त झाली की मग सोड चिठ्ठी घ्यायची, याला काही खरं प्रेम म्हणत नाही। मागे चालण्यामध्ये हे आपल्याला बघायचं आहे की काही जरी प्रसंग आले तरी आम्ही पाठीशी आहोत, म्हणून पुढे आणि मागे याच्याकरता ही क्रिया लावलेली असावी असं आमच्या कमी विचारातून तरी आम्ही बोलतो। इथं आपला प्रसंग चालू होता देवाच्या मागे चालायचा आहे, मग व्यवहारात साध्या व्यक्तीच्या मागे चालण्यामध्ये आपल्याला काही सहन करावं लागत नाही, मग कशाला उगच आपण आपल्या जीवनामध्ये दुःख ओढून घ्यायचं, देवाच्या मागे चाला की देवाने तेच सांगितलं, याल तरी या रे लागे, याल तरे यार लागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, माझ्या मागे या। एवढं आपण पुढे चालू आहे, मागे गेलात आलात तर मग आजी देतो पोट भरी आणि पुढे म्हणाल तो नाही म्हणेपर्यंत, पोट भरी म्हणजे नाही म्हणेपर्यंत नको 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 नको, जेवायला बसले ना तर प्रसाद तयारच आहे, देवाचा प्रसाद सगळ्यांना अधिक आहे, प्रसाद हे सर्व दुःखांना घ्यारे घ्यारे दही भात प्रसाद देतो पंढरीनाथ, हा प्रसाद आहे देवाचा। तुमच्या घरी तुम्ही षडरस पकवान न खाणार, पण ते जास्ती खाऊन खाऊ ढेकर येतील, हवाबानं हरडीच्या गोळ्या घ्याव्या लागतील। हा देवाचा प्रसाद एवढा जरी मिळाला त्याच्यात लोणकडं तूप नाही, बाकी चांगले पदार्थ नाहीत, पण तुमच्या घरात असं होणार नाही। समाजातली देव भंडाऱ्याची आमटी तुमच्या घरचे कालवण किती चांगले करा, जमणार नाही, हे चव येणार नाही, कारण नामस्मरणाचे त्याच्यात ध्वनी पडलेले आहे, सर्वांचं प्रेम पडलेलं आहे। आमच्या घरी स्वयंपाक तयार होते तर आई मुलाला शिवाय देते, मुलगा बापाला शिवाय देते, स्वयंपाक तयार होऊन राहिला आणि आम्ही हा कार्यक्रम करून जेवण करतो, काय त्याच्यात आनंद मिळणार आहे? इथे सगळ्यांचं एकच ध्येय, राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे, राम
कृष्ण हरे हो। जरा लाल झेंडी लागली आपल्याला, आपण हिरवी झेंडी दाखवू की दोन झेंडे असतात म्हणून रामस्मरणाचा सोहळा झाला आहे। भगवंताच्या मागे गेलं तर पोटभर खायला मिळते, तरी पण गोपाळ चालले उड्या मारत। भगवंताने सांगितलं असं जमणार नाही, हळूहळू चला, पण तुम्ही कोणाशी न बोला, तुम्ही कोणाशी न बोलताना परमार्थ असाच करायचा असतो। महर्षी नारदांनी सांगितलं, भक्ता एकांतीनो मुख्य, हा एकाकी परमार्थ करायचा आहे, एकाकी हित साधून समाजाचं हित साधायचं आहे। भगवान दत्तात्र्यांनी 24 गुरु केले, त्याच्यामध्ये एका कुमारिकेला गुरु केले, हातातल्या बांगड्या एक एक काळीपर्यंत एकच ठेवली, आवाज येत नव्हता, नंतर आपल्याला साधना करता येईल हे लक्षात आलं। तसं साधना करताना एकाकी असलं पाहिजे, म्हणून हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, एकत्र राहा, एकांतात जाऊ नका, परंतु कोणी कोणाशी न बोला याचा अर्थ बाकीचं काही टवाळ्या करू नका। देवाचं भजन पूजन नामस्मरण असेल तर ते अवश्य बोला, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला। महाराजांनी सांगितलं की गोपाळा हो, अरे या निकस अशा घाट्या निकषाला पोट भरता, संसाररूपी हा जो घाटा आहे तोही पुन्हा कच्चा आहे, हा संसाररूपी ज्वारीच्या कण्याचा कच्चा घाटा टाकून द्या, हा खाऊ नका, माझ्या मागे या, मी तुम्हाला पोटभर देतो। तुकामान सांडा गज, तुकामान सांडा गज, तुकामान सांडा गज, तुकामान सांडा औरा पाटील औरा विठोबार कुमाई 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 जय विठोबार कुमाई 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 जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय
झोपार खुमाए जय झोपार खुमाए जय झोपार खुमाए 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 जय झोपार खुमाए खबर कुमाई विधोबार कुमाई खबर कुमाई खबर कुमाई खबर कुमाई विधोबार कुमाई खबर कुमाओ याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी दे तो पोट भरी तुरे म्हणाल तोवर अतिशय मनापासून प्रेम केलेलं आणि हे प्रेम आम्हाला मिळते ते गोकुळात. आजच्या गोकुळाची जर अवस्था आपण पाहिली तर ज्या गोकुळाला ज्या भावनेने मनुष्य जातो तिथे गेल्यानंतर ती भावना राहत नाही, उदासीनता प्राप्त झालेली आहे. तरी पण संपूर्ण देशामध्ये अशी मनाय काय गोकुळासारखं घर भरलं, गोकुळासारखं घर भरलं किंवा ज्यावेळेस गोकुळात भगवान असेल त्यावेळेस तसं आपल्यालाही गोकुळासारखा आनंद व्यक्त करायचा. परंतु अंतरात्मा जो आपला आहे या अंतरात्म्यामध्ये नेहमीकरता सहानुभूतीची भावना ज्या ज्यावेळेस अंतकरणात येईल हाच ईश्वर उदयाला आला असं म्हणायचं. म्हणून अशा या प्रसंगातून गोकुळामधून जो आम्हाला प्रेमाचा संदेश मिळाला, ज्या प्रेमाचं बीजारोपण झालं, त्या गोकुळामध्ये गोप आणि गोपिका आता भगवंता वाचून त्यांना काहीही कंठत नव्हतं. भगवंताला पाहावं म्हणून चोरीचं निमित्त करून, खोडीचं निमित्त करून, काहीतरी गाराने सांगावं या निमित्ताने या गौडीने जात होते यशोदेकडे. निमित्त होतं गाराने सांगायचं, परंतु अंतःकरणातला भाव होता देवाला पाहायचं. चांगली माणसं तरी पाहायला कुठं भेटतात, दर्शनाचे प्रशस्ती पुण्य पुरुष, नाहीतर उदयजने केतुचे जैसे विश्व अनिष्टचे दोष, जन्मतिथे तैसे धोका आटू. हा भगवान होता, भगवंताला पाहायला तसं जात नाही. राजदरबारामध्ये सहजासहजी जाता येत नाही, आपल्या खेडेगावातली गोष्ट वेगळी असते. तो असतो घरामध्ये सकाळी चहा घेत, हा भाऊसाहेब भाऊसाहेब दाराला एकदम थाप मारल पार चुलीपर्यंत जाईल. अरे बाबा एकदम जायचं नसते, काही मर्यादा असतात, तिथे थोडं थांबलं पाहिजे. शहरामध्ये ते बेल असते, बेल वाजायची ती भर वाजत बसायची नाही, नुसतं थोडी वाजवायची आणि मग ते येतील तिथं तिथं बोलायचं. एकदम त्यांच्या तिथं बैठकीमध्ये किंवा आतल्या घरात जायचं नसतं. पण खेड्यापाड्यातली पद्धत अशी आहे, पार दारापर्यंत त्याच्या आतल्या घरापर्यंत जाईल. त्यामुळे काय होते, समोरच्या व्यक्तीचा उपमर्द होत आणि आपलं काम तो करत असेल अशी त्याची भावना असेल त्याला वाटतं काय उद्धट माणूस आहे. काही पद्धती असतात, प्रेमाचा जरी असला तरी त्याला काही निवाडा आहे, काही पद्धती आहे. बाजूला गेलं तर बरेचसे दृष्टांत, नको जास्ती टाइम घालवायला. तर राजाचा दरबार होता हे मी सांगून राहिलो. भगवान गोपाळकृष्ण राजाचा मुलगा, नंदाचा मुलगा. राजवाड्यामध्ये तसं जाता येत नाही, काहीतरी काम पाहिजे, मोर्चा तरी पाहिजे. मग आता काय केलं पाहिजे, काही गवळणी मोर्चा घेऊन जात होत्या, काही गवळणी गाराने घेऊन जात होत्या. निमित्त होतं याचं आणि पाहायचं होतं देवाला. होता 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 एका गवळणी सांगितलं की तुझा मुलगा माझ्याकडे आला, त्यांनी दयाचं मडकं फोडलं, ताकाचा घडा फोडला आणि एक दुसरा होता तो उचलला. आमचा म्हातारा म्हणले थरथर थरथर अगोदरच कापते, अर्धांगवायू झालेला आहे आणि एवढा भित्र आहे म्हणले रात्री 8 वाजेला घराच्या बाहेर निघत नाही. आता त्याचे वय 80 वर्षाचं आहे, 80 वर्षात कधी बाहेर पडला नाही. आणि हा म्हणले तुझा कृष्ण आला, त्याने ताकाचा डेरा घेतला आणि टाकला त्याच्या डोक्यावर. उन्हाळ्याचा प्रसंग, उन्हाळ्यात बाहेर झोपला होता. तर म्हाताराला म्हणले थरकाप भरला तर अजून त्याचं काही थरकाप जात नाही,
परवा आमची घराशी आला दारी निजला होता मातारा घेऊनी ताकाचा डेरा फुडला सैरा अशा अनेक पुढ्या केल्यात. यशोदेला पटलं नाही पंच वर्षाचे माझे बाळ अंगणीचे माझ्या खेडेगे वगैरे वगैरे सगळं सांगितलं. अगं म्हणले गोपिका हो तुम्ही ओढाळा तुम्ही ढाळ गजा माझ्या मुलाच्या खोळ्या सांगता तुम्हाला लोण्याचा गोळा खायचा सासूबाईने मारू नये म्हणून माझ्या मुलावर आळ घेता तुम्ही खाऊनी लोण्याचा गोळा आळ घेता या गोपाळ. कारण पूर्वी सासूरवास होता आता सासूरवास संपला आणि सुनरवास सुरू झाला. फक्त पूर्व पश्चिम झालं एवढंच झालं बर. म्हणून म्हणले त्या सासूनी यांना त्रास करू नये जात देऊ नये माझ्या मुलाचं नाव घेतलेलं आहे. पण होता होता आईला कळलं की आपला मुलगा खरंच खोडकर आहे. सांगितलं कृष्णा अरे कशा करता बाबा दुसऱ्याच्या घरी जातो आपल्या घरी काय कमी आहे. म्हणले आई मी तर निमंत्रण वाटच पाहत होतो. हे म्हणले बाबा गोंधळ घालायचं नाही तुला एकट्याला खायचं ते खा. पेंड्या सुद्धा म्या वैद्यावाकडे देवाच्या घरी गेले भरपूर खाल्लं 900000 गाईचं दही दूध एकाएकाला एका डेऱ्यामध्येच टाकलं. आईचे चाहूल आली आणि आई पळत आली तोपर्यंत निघून गेले सगळे. हा कुठे जाणार एका ताकाच्या डेऱ्यात त्यांनी बुडी मारली. पूर्वी शेंड्या होत्या शेंड्या मोठ्या त्याची शेंडीवर हालायला लागली. शेंडी धरून काढला आईने बाहेर चांगला मार दिला. नामदेव महाराजांनी पाहिलं त्यावेळेस या गोपाळाच्या रूपाने वर्णन केलं देऱ्यामधूनही मार माझा जगत जीवन पाहे नामा म्हणे धन्य धन्य वर्णो मी काय. मारलं त्याला आणि सांगितलं की आता घरी ठेवून कामाचा नाही मुलगा खोळखोळ झाला की जाऊ दे गुरुजीकडे. आणि गुरुजीने काही कमी जास्त केलं की म्हणलं मग गुरुजी जाऊ द्या. म्हणलं नको 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 हा गावात नको मग त्याला शाळेत घातलं पाहिजे. शाळा कोणती गाई गोपाळ यमुनेच्या तटी येते पाणी या मिळवणी जगत येते. त्यावेळची शाळा ही माणसं शाळा शिकले नाही म्हणून आज प्रौढ शिक्षण आहे की रात्रीची शाळा. पण यांची बुद्धी शिकण्याच्या पलीकडे गेली असती काही माणसाची. ते शिकवणारे गुरुजी म्हणतात ग गणपतीचा ग हे म्हणतात दे डब्याचा देव. म्हणजे शिकवणारे जे मागे जायचे नाही असे नाही येणार आहे का. जे येत नाही येणारा जो आहे त्याच्या मागे गेलंच पाहिजे. आपण वयाने लहान असू द्या अगर मोठं असू द्या. पण गाई गोपाळ गाई घेऊन गेलेत गाई गोपाळ यमुनेच्या तटी. ह्या गौडणी म्हणतात आपण वाईट केलेलं आहे. हा सकाळी गेला की संध्याकाळी येतो म्हणून भरीला उलंडोनी रीता करी घट. घराच्या बाहेर जाता येत नव्हतं. घर सांभाळायचं आणि घर सांभाळून समाज देश सांभाळायचा आहे आणि सुपुत्राची निर्मिती करायची आहे हे आमच्या मावल्यांचं कर्तव्य आहे. परंतु एकांगीपणामुळेच काही गोष्टी अशा होतात की त्या विलयाला जातात. त्यांनी विचार केला की आपल्याला जाता येत नाही घराच्या बाहेर पडता येत नाही फार पारतंत्र्य. मग एक असे एक काम असं होतं की जिथं सासूला नाही म्हणता येत नाही मग पाणी होतं ते सांडून दिलं काही धुणं धुण्याच्या निमित्ताने भरीला उलंडो निरिता करी घट. गेली यमुनेचं पाणी आणलं भगवंताला पाहिलं आनंद प्राप्त झाला. तसं गोपाळाला सुद्धा खेळ खेळता 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 अनेक दैत्य मारले. भगवान म्हणतो आता देवा पेंड्या म्हणतो देवा आता जास्ती खेळ खेळून काही मजा नाही. खेळ कुठपर्यंत खेळायचा पोटात भूक नाही तोपर्यंत. आता खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. तुका म्हणे आता खेळ मोडावा परता खेळ मोडावा परता खेळ मोडावा परता. तुका म्हणे आता खेळ मोडावा परत. आता खेळ मोडायचा आपल्याला. खेळ मांडीला वाळवंटी गाई मांडावं लागतं आणि मोडावं लागतं. पण देवाचं प्रेम मात्र कायम ठेवावं लागतं. यालाच म्हणतात काला. भगवान म्हणतात हरकत नाही गाई एकत्र करा. सगळ्या इंद्रियरूपी गाई ओढल्यात म्हणजे देवा मनेरी मात्र आमच्या हातात नाही मन हातात नाही. जेट विमानापेक्षा वेग आहे याला. पण मन असं आहे जरी किती याला वेग असला तर जिथं धावपट्टी आहे तिथं धावपट्टीवरच धावते. बाहेर बाकी काही इकडे तिकडे धावत नाही. जे मनाने पाहिलं तिकडेच धावते जे पाहिलं नाही तिकडे त्याला जाता येत नाही.
म्हणून धावपट्ट्या चांगल्या टाका मनाला की त्या धावपट्ट्याने तू धावला पाहिजे. तुका म्हणे तू राख मनेरी बाकीच्या त्या एरिया मी पाहू. सर्व इंद्रिय एकत्र केलेत ताबूत ठेवलेत आणि भगवंताच्या जवळ गेलेत आणि भगवंताने मग सर्व भेद संपवला. आजही आम्हाला भेद समाजामध्ये जो पाहायचा आहे घडायचा आहे होता आहे तो भेदा करता भेद नाही अभेदा करता आहे. म्हणून सर्व अभेदातून भेदातून अभेद निर्माण करणं म्हणजे काला. दोन वस्तूचं एकीकरण म्हणजे काला. नामाची लाई आणि प्रेमाचं दही मिळून होतो काला. हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधने हा काला भगवंताने सर्व पदार्थ एकत्र केले आणि वाटायला सुरुवात केली. काय त्या काल्याचा आनंद आजी ओ समरावती काला पहावया येती देव विसरती देव भाव देव भाव आपुला. आपल्याला तो अधिकार आहे. काला करीती संत जन सवे त्यांचा नारायण. काला करण्याचा वाटण्याचा अधिकार संतांना खाण्याचा आपल्याला. म्हणून आपण भाग्यवान आहोत. हा काला आपल्याला मिळालेला आहे जो संतांनी त्यांच्या सहवासात देवाच्या सहवासात काला सेवन केला तोच काला आपल्याला ज्यांनी प्राप्त करून दिला त्या संतांचं मोठ्या प्रेमाने आपण भजन करूया. आतापर्यंत झालेल्या सेवेमध्ये काही कमी अधिक बोलल्या गेलं असेल सर्वांची क्षमा मा. झालेली सेवा भगवत चरणी अर्पण करून श्रीगुरूंचे चरणी अर्पण करून माझ्या सेवेस पूर्ण विराम देत. हा कार्यक्रम ज्यांनी ज्यांनी सर्वांनी आनंदात पाळला पार पाडला त्या सर्व मंडळीला काय त्या ठिकाणचे सर्व कार्यकारी मंडळ कामगार त्याचप्रमाणे परिसरातले सर्व मंडळ आमचे वारकरी मंडळ त्यांना दिले तेवढे धन्यवाद. थोड्या चालवणारे जे कामगार आहेत आम्ही येऊ नाही. कारखान्यावर खरं कामगाराचं प्रेम पाहिजे म्हणजे तो कारखाना चांगला चालू शकतो. कामगार मंडळीने आपल्या पैशातले पैसे काढले आपल्या मुलाबाळाच्या तोंडातला थोडा घास काढला आणि हे ईश्वर कार्य केलं सामाजिक कार्य केलं. आम्हाला नेहमी करता हेच बघायचं असत की आम्हाला देवळातल्या देवावर जेवढं प्रेम करायचं आहे तेवढा जो गोरगरिबांच्या अंतःकरणामध्ये नटलेला त्याच्यावरही आम्हाला तेवढंच प्रेम करायचं. ज्या देवळातल्या देवाची आम्हाला पंचारती ओवाळायची आहे त्या समाजामध्ये नटलेल्या देवाची अंतःकरणाने आणि चांगल्या भावनेने त्याची आरती ओवाळायची. एक बाजू आमची अशी आहे की आम्ही देवळात देवाची आरती करतो पूजा करतो देवळाच्या बाहेर आलो की मारामारी करतो. आम्हाला आरती करणं हे आमचं महत्वाचं कामच आहे. तो आमचा एक उपासनेचा भाग आहे. आमची त्याविषयी आवड आहे नितांत श्रद्धा आहे. परंतु ज्याची आम्ही उपासना करतो ती उपासना दृढ टिकण्याकरता आणि त्या उपासनेला बल येण्याकरता आम्हाला ईश्वर भाव अंतःकरणामध्ये सतत तेवत ठेवून आणि परस्पराशी पुता परस्परे जडो किंवा पडो मैत्र जीवात काय माऊलींची उदात्त भावना आहे. माऊलींचा ज्ञानेश्वरी ग्रंथ हा जगा करताय सर्व धर्मा करताय सर्व समाजा करताय. म्हणून माऊलीने या ग्रंथाच्या शेवटी शेवटी मागणी मागितली आपल्या श्रीगुरु देवांच्या जवळ. जे कळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. आम्हाला माणसं मारून जमणार नाही. माणसं मारल्यानंतर आम्ही बाकीचे काय करायचं. प्रसंगी देवाला जर राग आला तर देव सुद्धा माणसं मारल्याशिवाय राहत नाही. पण संत महात्म्यांचं हृदय मात्र तसं नाही. म्हणून आपण त्यांना तोंड भरून माऊली 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 त्रिवाचा उच्चार करतो. संतांना समाज हा कायम ठेवायचा. समाजाची ठेवण कायम ठेवायची आहे. संस्कृतीच्या आणि विचाराच्या फाउंडेशनवर ही आपली इमारत त्यांनी तयार केली. परंतु पायाला जर सुरुंग लागण्याचा प्रसंग ज्या ज्या वेळेस येत असेल त्या त्या वेळेस संत महात्मेच अवतीर्ण होत. म्हणून संतांचं हृदय असं आहे की माणसं वाईट माणसं नष्ट होऊ नये. म्हणून सांगितलं की हे श्रीगुरु
आहे का तो होतो संस्काराने सहवासाने कुविचाराने तो वाईट मग एक करा त्यांची जे व्यंकटी वाकडेपणा जो आहे तो काढून टाका कुटीलपणा काढा आणि त्यांना सदृत्ती निर्माण करून केवळ काही माणसाचं असं होते दुर्व्यसन सोडतात बाकीचं काही करत नाही परंतु चांगलंही काही करत नाही वाईट व्यसनापासून बाजूला होऊन चांगलं काही करत असताना ते आपण असं समाजाला उपयोगाला आलं तेव्हा माऊलीने सांगितलं की आमचा कुटीलपणा नष्ट व्हावा आणि सर्व झाल्यानंतर त्यांची सदवृत्ती वाढावी सद्भाव वाढावा आणि भूता परस्परे जडो मैत्रीजवा या एका ओळीमध्ये संपूर्ण व्यापकत्व आहे सर्व व्यापकत्व आहे ही संतांची अंतःकरणातली ठेवण आहे म्हणून आपण संतांचे सोहळे करत असतो संताबद्दल अनेक वेगवेगळ्या भावना जरी असल्या तरी अनेक जाती धर्मपंथामध्ये जे जे संत झालेत ते समाजाला स्थिर करण्याकरता झाले समाजाला योग्य विचार देऊन योग्य मार्गाने चालवण्याकरताच झालेले आहेत परंतु संतांचा वेष घेऊन आणि समाजाला वेगळ्या मार्गाने नेणारी काही असंताची मालिका निर्माण झालेली आहे आणि त्याकरता अंधश्रद्धा निर्मूलन करणारी मंडळी थोडा थोडा काहीतरी मागोवा घेतात परंतु आम्हाला हेही बघायचंय की आम्हाला अंधश्रद्धेचं निर्मूलन करताना श्रद्धेला जोपासलं पाहिजे श्रद्धेची बुरुज ढासळता कामा जर आम्ही आमच्या जीवनातून श्रद्धा उठवून टाकली तर आम्ही माणूस म्हणून जगण्याचा आम्हाला काही अधिकारच नाही माणूस मोठा होतो तो श्रद्धेने होतो भावनेने होतो आपल्या देवावर आपल्या देशावर आपल्या सर्व या मानव धर्मावर माणसाची नितांत श्रद्धा असलीच पाहिजे आणि हे जिथं आम्हाला कळते तिथं आजचा सोहळा चालला लिंगाळेश्वर भगवंताचं एक क्षेत्र आहे आम्ही एक वेळ बोलून गेलो पुन्हा बोलतो की इथं माणसाला नव्हे तर भूताला यायला भीती वाटत पण आज सर्व माणसं कामधाम सोडून या ठिकाणी आले याच कारण आहे इथं भगवान देव संत आणि नाम या तिन्ही गोष्टी चालू आहेत जागेला अपवित्रपणा जो होता तो पवित्रपणा आलेला आहे भगवंताच्या नामस्मरणाने अन्नदानाने आणि प्रेमाचे जे भगवत प्रेमाचे जे जे काही प्रसंग आहेत सोहळे आहेत ते त्या त्या जागेवर केल्यानंतर ती जागा पवित्र होत आनंद वाटतो आणखीनही पुन्हा आनंदात आनंद ज्यांचा कालपासून आपल्याला सहवास लाभलेला आहे असे करवीर पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्यजी महाराज नुकताच आपण त्यांचा सोहळा पार पाडला आणि त्यांच्याच शुभ हस्ते मंदिराचा कलश बसवला कारण कळत बसवताना हा शुभ असते आणि शुभ दिनी बसवावा लागतो ही मूर्ती जी बसली आतापर्यंत काळा दगड होता फार झालं तर आपल्या साध्या दगडापेक्षा मार्बलचा दगड होता आकार देवाचा होता एवढा पण त्यामध्ये देवत्व नव्हतं देवत्व निर्माण होते हे ब्रह्मरुंदाच्या मुखामधून आलेले जे वेद मंत्र आहे त्या मंत्राचे ज्यावेळेस उपचार केल्या जातात त्यावेळेस त्या मूर्तीमध्ये देवत्व येत असत आणि म्हणून तर भगवान म्हणतात अर्जुना म्हणून गा पांडवा मूर्तीचा मेळावा करुणी तयाच्या गावा माझ्या भक्ताला भीती वाटू नये म्हणून मी वेगळ्या वेगळ्या स्वरूपातून वेगळ्या वेगळ्या मूर्तीच्या रूपाने माझ्याकडे त्यांना बोलावल्यापेक्षा ते जिथं राहतात तिथं मी मूर्ती रूपाने जातो म्हणून जगद्गुरूचा सहवास आपल्याला लाभलेला आहे त्यांचं बोधामृत आपण सेवन केलेलं आहे आनंदाचा प्रसंग आणि त्याही मध्ये ज्यांच्या सहवासाने ज्यांच्या प्रेरणेने ज्यांच्या विचाराने आपल्याला आपल्या व्यावहारिक जीवनाची काही आगेकूच करायची आहे असे सर्वांचे आवडते नेते समोर बसलेले फुले साहेब ते या ठिकाणी आलेले आम्हाला माहिती आहे निश्चित कारण अंतःकरणातली भावना लक्षात येतच असत साहेब जरी आता मंत्री असले तरी मंत्री पदाचं त्यांना काही तेवढा काही
फार क्रमेदिकपणा वाटत नाही. आणि अशी स्थिती असल्यानंतरच मग ते नष्ट जरी झालं तरी काही वाटत नाही. म्हणून अशा निरंकार वृत्तीने याही क्षेत्रामध्ये काम करणारे आणि जबाबदारी अंगावर आले म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व आपल्या कार्याची धुरा सांभाळून पायपीट करून या ठिकाणी आलेले, सर्व कामाचा सर्व बाजूला पसारा सारला आणि या ठिकाणी आले. त्यांनी सर्व मंडळीला भेट दिली, जगद्गुरूंचं दर्शन झालेलं आहे. आमची वारकरी मंडळी, टाळकरी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत, भरपूर एकत्र झाले. हा एक प्रेमाचा सोहळा आहे, सर्वांनी एकत्र येऊन आपल्याला हा सोहळा करायचा आहे. व्यवहारामध्ये एखाद्या पाटलाचं ठगीचं किंवा ठग्याचं लग्न असलं तर ठराविकच लोक येतात, पण देवाचे आणि संतांचे कार्यक्रम जिथं जिथं असतात तिथे तिथं सर्वच येतात. सबके लिए खुला आहे मंदिर हमारा, तुकडोजी महाराज म्हणत सर्वांना बहुतेक माहिती. अशा या प्रसंगातून आपण आज 7 दिवस कार्यक्रम पार पाडला. जेवढी धन्यता दिली तेवढी थोडी आहे. काल्याचा प्रसंग आहे, स्वयंपाक तयार झालेला आहे. कार्यक्रम सुरुवात करायला जरी टाईम झाला तरी 12:15 पर्यंत आपल्याला विठ्ठल जे विठ्ठल झालं पाहिजे. भूका लागलेला असताना बाकीचा प्रसंग वाढवणं हे काही बरोबर नाही. तेव्हा आता गेली 5-7 दिवस हा कार्यक्रम आपण आमदार आनंदामध्ये पार पाडतो. आजचा हा काल्याचा प्रसंग आहे आणि काल्याचा प्रसंग म्हटला की देवाचं चरित्र वर्णन करावं लागतं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळ. गोकुळामध्ये भगवंतानी जे जे चरित्र केलेलं आहे त्याचा उच्चार करायचा आहे, आचार करायचा नाही. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम, या श्रीरामाच्या अवतारामधलं अथपासून इथेपर्यंत संपूर्ण चरित्र हे आचरणीय आहे. भगवान गोपाल कृष्णाच्या अवतारातलं चरित्र गोकुळ सोडून संपूर्ण आचरणीय आहे. गोकुळाबद्दलच का उच्चार करावा म्हणून संतांना शब्द वापरला, त्याचं कारण आहे बहुतेक मनुष्य हा प्रत्येक दृष्टीने प्रत्येक व्यक्तीला आपल्या वृत्तीने पाहत असतो, आपल्या मापानेच मोजत असतो, आपल्या असलेल्या वेगळ्या रंगाच्या गॉगलमधूनच पाहत असतो. परंतु माऊली म्हणतात आम्हाला देवाने मोठं केलं, चांगलं केलं ते कशा करतात, आम्हाला चांगलं गुणवान केलं ते लोकांचे अवगुण पाहण्याकरता नाही. आम्हाला गुणवान याच्याकरता केलं ईश्वराने की लोकांचे अवगुण बाजूलाकडून त्याच्यातलं चांगलं बघायचं आहे. आम्हाला चांगलं पाहण्याची सवय नाही, पाहायचं जर ठरलं तर चांगल्या सुद्धा वाईट मात्र पाहावं. आणि ही काकवृत्ती जोपर्यंत माणसाच्या अंतःकरणामध्ये आहे तोपर्यंत तो आपलंही हित साधू शकत नाही आणि समाजात तर नाहीच नाही. म्हणून माऊली म्हणतात 16 व्याध्यामध्ये पैसे आपुली हे गुन्हे पुढीलांचे उन्हे खेडोनी या पाहणे तयाकडे. तुम्हाला लोकांकडे पाहायचंय का, मग एक करा त्याच्यातले वाईट गुण पहा. आम्हाला असं म्हणाय की अट्टल दारुड्यातला दारुड्या मनुष्य, वाईटातला वाईट मनुष्य, त्याला तुम्ही वाईट म्हणू नका. जर तुम्ही त्याला वाईट म्हटलं तर तो समाजातून उठणार आहे. समाजातून एक मनुष्य आपल्या बोलण्यामध्ये जर संपला तर आपल्या बोलण्याचा काही उपयोग आहे. आणि अंतकरणातली वृत्ती याचा विचार करा. वाईटातल्या वाईट माणसाला असं वाटतं की मी चांगलाच आहे. तुम्ही जाऊन त्याला विचारा की बाबा तुला सर्व लोक वाईट म्हणतात, तुझ्याजवळ वाईट असं काय आहे, तर तो उत्तर देईल तुम्हाला वाईट माझ्याजवळ काय दिसतं की तुम्ही मला वाईट म्हणता. म्हणजे वृत्ती अशी आहे की मी वाईट नाही, हा अंतरात्मा साक्ष देत. मग काही सहवासानी परिस्थितीनी योगायोगानी प्रसंग येतात माणसावर. जीवन त्यालाच म्हणतात की ज्या जीवनामध्ये अनेक उतार चढ आहेत. लाभ हानी मान अपमान ह्या सर्व प्रसंग, हे प्रसंग जिथे रेखाटल्या जातात त्याला मानव जीवन म्हणतात. म्हणून जीवनामध्ये जे जे प्रसंग येतील त्याला न घाबरता
धैर्याने त्याचा सामना करत राहणं हेच माणसाच्या जीवनाचं महत्वाचं तत्व आहे. प्रसंग येतील आणि जातील, काही प्रसंग माणसाला घेऊनच जातात, तरी पण धीरता से और शांति से स्वयं समस्या नीट जाती है. हिंदी मध्य एक मन एक वाक्य एक अपन फक्त करू, संतांच भजन करूया. या संतांच भजनामुळे आपल्या जीवनातले रस्ते मोकळे होतील. ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारा. 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारा. आता या ठिकाणी जगद्गुरूंचा सत्कार होणार, त्यांची पूजा करणं आपलं आद्य कर्तव्यच आहे आणि त्यांचे शुभ संदेश आपल्याला ऐकायला मिळतील. अजूनही आमची काय मंडळी या